कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अजिबात घाबरू नको, जो झाला तो झाला, यापुढे असं नाही करायचं. नाही, तू हरवला होतास ना, त्यामुळे आम्ही सगळे घाबरलो होतो. नाही ना करणार असं? नाही. चांगलं. मंजू, आधी त्याला खायला घाल काहीतरी, जा. आणि यापुढे कोणी डुग्गूला काही बोलणार नाहीये. पोर लहान हा, हेच वय असतं ना खेळायचं मस्ती करायचं. चला आता निघूयात. दादा मामा, ते सगळं ठीक आहे, पण दोन गोष्टींचा उलगडा होत नाही. ही चारू नीरजच्या आईंना का भेटायला गेली होती? आणि डुग्गूच्या मागे का लागली होती? डुग्गूने मोबाईल मध्ये असं काय रेकॉर्ड केलं होतं त्याची हिला इतकी भीती वाटली? आणि ते रेकॉर्डिंग कोणी बघू नये म्हणून हिने हा माझा फोन फोडला. श्रीनू, हे बघ, तुला वाटतं तसं काहीच नाहीये. अरे त्यात लपवण्यासारखं काहीच नव्हतं. हा डुग्गू सारखा फोन मध्ये गेम खेळतो आणि आता त्याच्यावर चिडते म्हणून मी त्याच्याकडे फोन मागत होते. मी तुला काय विचारतोय, तू नीरज चाईंना का भेटायला गेली होतीस? आणि जर डुग्गूने काही रेकॉर्ड केलं नव्हतं मग माझा मोबाईल का फोडलास? हा, सॉरी नीरज, माझं तुझ्या आईंबद्दल काही म्हणणं नाही. या चारूचा त्यांच्याशी तसा काही संबंध येत नाही, मग ही त्यांना का भेटायला गेली होती? आणि ही त्यांच्याशी असं काय बोलली जे डुग्गूने ऐकायला नको होतं? अरे मला घरात बसून बसून कंटाळा आला होता म्हणून मी बाहेर जायला निघाले होते. तेवढ्यात मेघना आंटी दिसल्या, त्यांनी स्वतःहून मला तिकडे बोलावलं म्हणून मी गेले. हवं तर तुम्ही कोणी जाऊन त्यांना विचारा. चारू, खोटा बोलू नको. हा, या आधी मंजूने तुका विचारलं त्यावेळी तिका तू काहीतरी भलतच सांगितलं. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.